संघर्ष केशित दूसरी या हंगामा अतिशय अप्रतिम कामगिरी पार पड़ना श्री खेमराजाने का संघ गजानन संघर्ष केशी नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा क्रीडांगण स्वीकारले याचा अर्थ पहिली चढाई श्री खेमराजाने टीमची मागच्या मॅच मध्ये अतिशय दमदार असा खेळ सादर करताना विशाल सपकाळच्या खेळावरती याही मॅच मध्ये तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा असतील तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर इन फॉर्म असा रोहन मुके त्याबरोबर आविष्कार साळवी पेंटे आंबेकर बंटी आंबेकर जबरदस्त अशी कामगिरी या खेळाडूंकडनं सातत्यानं आपल्याला पाहायला मिळाली राज राठोडचा मागच्या मॅच मध्ये थोडस परफॉर्मन्स कमी परंतु या मॅच मध्ये खूप मोठ्या कामगिरीची अपेक्षा त्याच्याकडनं देखील असेल परंतु आज कदाचित या मॅच मध्ये टॉप सेव्हन मध्ये त्याला संधी नाहीये परंतु त्याच वेळेला जर आपण बघितलं तर सुजित कॅप्टन कोण पहिली चढाई करण्यासाठी शांत संयमी अनुशासित अशी चढाई आपल्याला पाहायला भेटते कोणताही धोका पत्करायचा नाहीये अशा पद्धतीची कामगिरी परंतु त्याच वेळेला लेफ्ट कॉर्नर कडनं जबरदस्त डिफेन्स बंटी आंबेकर रत्नागिरीचा टायगर आणि यावेळेला पहिल्याच वेळेला शिकार केले अप्रतिम अशी कामगिरी डिफेन्स मध्ये बंटी आंबेकर याच्याकडे देखील तर त्याच वेळेला चढाई मध्ये मागच्या मॅच मध्ये त्यांनी सातत्यानं पॉइंटची कमाई करत आपल्या संघाला एक तर्फी विजय मिळवून दिला तो रोहन मुके चढाई मार्ग वरती खूप मोठ्या कामगिरीची अपेक्षा त्याच्याकडनं देखील प्लेअर ऑफ द टुर्नामेंटच्या रेस्ट मध्ये प्रबळ दावेदार म्हणून देखील त्याचं नाव अग्रस्थानी आपल्याला पाहायला भेटतं तर यावेळेला मित्रांनो मागच्या मॅचचा हिरो ज्याने तब्बल जवळजवळ 3000 रुपयाच्या आसपासचा कॅश प्राइज प्राप्त केलं विशाल सपकाळ आपल्याला पाहायला भेटतोय वन मॅन आर्मी जर्सी नंबर वन विशाल एक नंबरचा खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय खूप मोठ्या कामगिरीची अपेक्षा या खेळाडूचा खेळ उंचावणं गरजेचं आहे या मॅच मध्ये मागच्या पर्वा मध्ये जबरदस्त खेळी आणि मधल्या पहिला जो डिफेंडर्स होता त्याला टो टच केलंय एका गुणाची कमाई ये शेर आहे ये शेर दिल खिलाड़ी है ये ना थमेगा ये ना रुकेगा ये निरंतरता के साथ आगे बढ़ेगा और नाम है दोस्तों विशाल सपकाळ विशाल खेल की तरफ अग्रसर होता हुआ ये शानदार खिलाड़ी ओहो इस बार जबरदस्त डिफेंस किया क्या खूबसूरत डिफेंस देखने को मिलता हुआ इस समय खेमराज हरने की तरफ से जो बेहतरीन खिलाड़ी थे उनको डोमिनेट किया या ठिकाणी प्रार्थना करूया फार मोठी जखम नाहीये जब दवा काम नाही आती तो दुवा काम आती आहे आमच्या सर्वांच्या या ठिकाणी दुवा तुझ्या सोबत आहे परंतु प्रार्थना करूया लवकरात लवकर हा खेळाडू पुन्हा एकदा मैदानामध्ये खेळताना पाहायला भेटेल खूप चांगला प्रयत्न मागच्या मॅच मध्ये परंतु या मॅच मध्ये हरने संघाच्या टीमच्या विरोधामध्ये थोडासा अपयशी ठरताना आपल्याला पाहायला मिळाला त्यानंतर पुन्हा एकदा बॅक टू बॅक विशाल सपकाळ चढाई मार्ग वरती आपण जर पाहिलं तर यावेळेला विशाल सपकाळकडनं खूप मोठ्या कामगिरीची अपेक्षा मागच्या मॅच मध्ये भरीव असं योगदान दिलं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन विजयामध्ये विशाल सपकाळ यांचं देखील पाहायला मिळालं आणि खूप चांगला सपोर्ट देखील त्याच्या इतर खेळाडूंनी त्याला देखील दिला यावेळेला पिंटे आंबेकरच्या दिशेने आक्रमण केलं याच्या अगोदर देखील जबरदस्त कामगिरी चढाईमध्ये यावेळेला देखील तेवढी शानदार कामगिरी चढाईमध्ये नाव आहे विशाल सपकाळ काम आहे चांगल्या चांगल्या डिफेंडर्सना बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवणं व्हॉट अ सुपर व्हॉट अ अमेझिंग परफॉर्मन्स बाय विशाल सपकाळ हे नावच खूप काही सांगून जातं का म्हटलं जातं याला टार खेळाडू का आहे तो चमकता सितारा खेमराजाने टीमचा गेल्या दोन पर्वामध्ये ज्या पद्धतीने या खेळाडूने खेळ खेळलाय अप्रतिम अप्रतिम असा खेळ नक्कीच आपल्याला तो म्हणता येईल परंतु त्याच वेळेला जर आपण पाहिलं तर डाव्या कोपऱ्यामधला जो लेफ्ट इनचा जो खेळाडू होता खेमराजाने संघाच्या त्या खेळाडूला टिपण्यामध्ये यश मिळालं गजानन संघर्ष केशी टीमला एका गुणाच्या माध्यमातून पुन्हा एकदा जो आपला सहकारी खेळाडू होता त्याला रिवायवल केलंय आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय की आता पुन्हा एकदा पाच खेळाडूंचा दमदार डिफेंड खरं तर डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून देखील गजानन संघर्ष खेळाची संघ ओळखला जातो गेल्या काही पर्वामध्ये जर आपण बघितलं तर सातत्याने या स्पर्धेमध्ये अजिंक्यपद त्याने देखील पटकावलंय अंतिम फेरीमध्ये पोहोचण्याचा खूप मोठा अनुभव या टीमच्या पाठीमागे तुलनेने जर आपण बघितलं तर गजानन संघर्ष खेळाची संघाला पराजित करून अजून एकदाही श्री खेमराजाने संघ पुढच्या फेरीमध्ये पोहोचलेला नाहीये तर कदाचित हा रेकॉर्ड ब्रेक करण्याची एक सुवर्ण संधी आज श्री खेमराजाने टीमला आपल्या घरच्या मैदानावरती भेटू शकेल
कारण हरने पाळंदे ग्रुप ग्राम पंचायत आणि त्याच्यामुळे चणूके आज पाळंद्यातली स्पर्धा म्हणजे आपल्या होम ग्राउंड वरती खेळण्याचा तिथे अनुभव आहे। तो चणू या टीमच्या पाठीमागे असल्याचा देखील आपल्याला पाहायला भेटतो। तर त्याच वेळेला बंटी आंबेकर चढाई मार्ग वरती रत्नागिरीचा टायगर इबीर दाऊद याने सातत्यानं दिमाकामध्ये खेल कबड्डी मार मुसंडी रन संग्राम कबड्डी जोश तरुणाईचा बघायला तो जोश विशाल मध्ये आहे। विशाल ने कुठेतरी हेरलं होतं की बंटी थोडंस स्लो जाईल, पाठलाग केला, परशूट केला, वाघाची शिकार करण्यामध्ये वेगळीच मजा होती आणि नेमका विशाल ने डॉमिनेट करते अपोजिट टीम शानदार खेळ आपल्याला पाहायला भेटतोय। अरे आज खऱ्यातर या हंगामामध्ये जो खेमरा धरणे संघाचा जो खेळ आपण पाहतो तो मला वाटतं आतापर्यंत त्यांच्या इतिहासातला सर्वात जबरदस्त असा खेळ नक्कीच म्हणता येईल। अतिशय सुवर्ण असं युग आजमावताना श्री खेमरा धरणेचा संघ आपण पाहतोय त्यांच्या समोर आहे। बलाढ्य असं गजानन संघर्ष केशी त्या टीमने आतापर्यंत अनेक तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा जिल्हा स्तरीय रुपेश अवसाळकर याच्याकडून रुपेश अवसाळकर यांच्याकडून पूर्ण संघासाठी खेमराज संघासाठी 200 रुपयांचे पारितोषिक सुंदर पकडीसाठी। खऱ्यातर ज्यावेळेला एखादा संघ जिंकतो त्या विजयामध्ये कोणत्या एका खेळाडूचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन नसतं, कारण ज्यावेळेला संपूर्ण संघ जबरदस्त परफॉर्मन्स देतो त्यावेळेला एखादा संघ जिंकतो। अर्थात विजयाचं श्रेय एखाद्या खेळाडूला देऊ शकतो परंतु त्याच्या पाठीमागे मेहनत मात्र बाकीच्या खेळाडूंची देखील तेवढीच असते। आज खऱ्यातर पटलावरती हायलाईट होतो तो विशाल सपकाळ, परंतु डिफेन्स मध्ये जर आपण चर्चा केली दरम्यान खेळाडूंचं देखील तेवढंच कॉन्ट्रीब्युशन। दरम्यान आमचे ज्येष्ठ कॉमेंट्रीमॅन संदेश तवसकर यांचं आगमन झालेलं आहे। क्रीडा नागरिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे। आपण त्यांच्याच आवाजात ऐकूया संदेश तवसकर। धन्यवाद निलेजी। या ठिकाणी प्रथम सामना रंगतोय स्वस्थ बहरतोय आमच्या पाहणी क्रीडा नगरीमध्ये खरोखरच मजा आली। केची संघासारख्या बलाढ्य संघावर चुरशी लढत येतो कमी अनुभवी संघ खरोखरच वाखण्याजोगा आहे। क्रीडा रसिकांना खरोखर खेळाडूंचा काही आवाज असेल निश्चितच। दरम्यान माघारे परत फिरतोय प्रत्युत्तर म्हणून केची संघाचा चढापटू आमच्या खेमराज हरणे कबड्डी संघाच्या क्षेत्रात खेळी सजवतोय। सुंदर अशी खेळी दरम्यान माघारी परत फिरते प्रत्युत्तर म्हणून हरणे ठरले तिसरी चढाई। खेमराज कबड्डी संघाचा चढाईपटू तीन खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात करमोर पाहूया आता आपल्या संघासाठी कसा खेळ करतोय आपल्याला पाहायचं आहे। यश अपयश होतच असतात। सुरेख चढाई मागे परत होतो खरोखर वाखण्यात खरोखर आणि आता त्याची संघाने ठरलेला आहे सुरेख सामना सेमी फायनलचा सामना चालू आहे। या ठिकाणी बॉलर घेऊन पटकाचा आटोपाट प्रयत्न दरम्यान एक कधी बाद घेण्याची फोन करतोय पाहिजे पंचांकडून काही इशारा येतोय। दरम्यान एक एखादा बाद घेऊन माघारे परत फिरते प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा एक अंग अष्टपदाचा चढापटू विशाल सकपाळ। विशाल सकपाळ चढाई करतो तीन खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात सामना निश्चित रंगतदार बहादार होईल त्या शंकाने एक क्रीडा रसिक मला वाटतं आमच्या खेमराज हरण्याच्या बाजूने असतील अशी मला तरी खात्री आहे। आणि या ठिकाणी खेळाडू माघारी गेला आणि या ठिकाणी पंचांकडून इशारा येतो सुंदर खेळ
आर्यन समीर कडू यांच्याकडून 100 रुपयांचे पारितोषिक आलेले आहे. त्यामुळे कबड्डी संघाचा आर्यन याच्या आणि समीर कडू यांच्याकडून 100 रुपयांचे पारितोषिक. आर्यन आणि या ठिकाणी सुरेख चढाई प्रयत्न करतोय. आता मात्र केची संघ थोडासा आक्रमक होतोय. दरम्यान पुन्हा एकदा विशाल सकपाळ चढाई करतोय केची संघाच्या बलाढ्याच्या क्षेत्ररक्षणात. संत सावध सैन्याची चढाई, कारण विशाला जाणीव आहे की आपल्या संघाकडे आघाडी आहे, ती आघाडी आपल्या कायम ठेवायची आहे. परंतु केची संघाला देखील ती जाणीव आहे की तिच्या तोंडातून ती आघाडी आपल्याला काढायची आहे. कारण आणि माघारी परत येतोय प्रत्युत्तर पुन्हा एक अनुभव अष्टपदाचा चढाईपटू केची संघाचा. ओके ओके चढाई करतोय. बोनस गट पटकाचा आटोपाट प्रयत्न सुद्धा शिकारी मध्य षटकीचा आटोपाट पाहिजे पुन्हा प्रयत्न करतोय. दरम्यान एक खेळा बाजून माघारी करत फिरतोय. पुन्हा एकदा बंटी आंबेकर मैदानामध्ये थोडस अडचणी देऊ शकतो खेमराज कबड्डी संघ, कारण बंटीसाठी एक बलाढ्य चढाईपटू मैदानामध्ये पुन्हा आलेला आहे. मैदानाच्या बाहेर होता काही वेळ. सूर्यकशी चढाई माघारी परत फिरत आहे. पुन्हा एकदा ओके अनुभवी अष्टपैलाचा चढापटू केची संघाचा चढाई करतो तो खेमराज कबड्डी संघ क्षेत्र कोपराशाला हिलवाचा प्रयत्न पुन्हा प्रयत्न करतो सुंदर अशी खेळी. दरम्यान यश खेळत नाही माघारी परत फिरतोय. तिसरी चढाई खेमराज कबड्डी संघाचा चढाईपटू केची संघाच्या चार खेळाच्या क्षेत्राच्या आपली खेळी सजवतोय. मध्येच आक्रमक कोणाचा प्रयत्न मध्ये पैठिल्यात मारून ओकेला बाद करण्याचा प्रयत्न निश्चित त्याला जाणीव आहे की जर का आपण ओकेला बाद केला तर सुंदर प्रयत्न. आणि या ठिकाणी आणि या वेळेला मात्र कोपरा पिंट्याकडून चांगली पकड पाहायला मिळते. चवडा पकड म्हणावी लागेल. बोनस गुण पटकाचा आटोपाट प्रयत्न बोनस ऑन आहे विषयासाठी पाहूया. बोनस गुण पटकाचा या ठिकाणी प्रयत्न आहे परंतु पंचांकडून काही शर्त आपल्या पाहिजे. त्यांना माघारी परत फिरतोय. प्रत्युत्तर पुन्हा एकदा ओके सुंदर शिकेळी ओके वारंवार आपल्या संघासाठी चढाई करतो. या ठिकाणी चौरा पगार दोन खेळाडू बाद करून ओके माघारी परत फिरतोय.
कुलटेक चढ़ाईपटू विशाल सकपाल चेम्बराज कबड्डी संघाचा चढ़ाईपटू ज्याने एक नंबर के बनियान परिधान केले असा चढ़ाईपटू बघा आता आपला संघ कसा खेळ करतोय केळची संघाच्या फलाटाच्या क्षेत्रासाठी खेळी सजवतो पाहूया बोनस ऑन आहे बैठी लाट मारून आणि या ठिकाणी मात्र आता चौरा पकडते एक बाद लावण्यात येतो खेमत आणि संघावरती आता मात्र केळची संघ थोडासा आक्रमक होतोय निश्चितच केळची संघाला जिंकण्याचा अनुभव जास्त आहे परंतु विजय पराजय होतच असतात एखादा विजय नम्रतेने स्वीकारावा एखादा पराजय हा खेळाडूने स्वीकारावा अशी प्रत्येक खेळाची सांगता आहे पुन्हा एकदा नव्या उमेदीने या ठिकाणी खेमराज कबड्डी संघ या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज होत आहे केळची संघाचा चढाईपटू खेमराज कबड्डी संघाच्या क्षेत्ररक्षण आपली खेळी सजवतोय माघारी परत फिरतोय प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा विशाल पाहू आता विशाल आपल्या संघासाठी कसा खेळ करतोय पुढचा कारण विशाला जाणीव आहे की त्यांच्यावर आता लोन आलेला आहे पण तो लोनची परतफेड करतो का विचार आता पाहायचा आहे परंतु केळची संघातील खेळाडू तेवढे तरबेज आहेत थोडी कशी चढाई म्हणजे गिरकी घेतोय या ठिकाणी सामना विश्रांतीपर्यंत थांबलोय आणि विश्रांतीपर्यंत या ठिकाणी गुणफलक आमचे गुणलेखक सांगतीलच हॅलो मध्यंतरला थांबलेला सामना गजानन संघर्ष खेळशी 13 केमरा धरणय 8 गुण विशाल सकपा याच्या सुंदर खेळासाठी आलेली पारितोषिके पुढील प्रमाणे रुपेश तवसळकर कडून विशालसाठी 200 रुपये प्रवीण तवसळकर यांच्याकडून विशालसाठी 100 रुपये रुपेश तवसळकर यांच्याकडून संपूर्ण संघासाठी 200 रुपये समीर कडू यांच्याकडून आर्यांसाठी 100 रुपये हॅलो दरम्यान ओके चढाई करतो कबड्डी संघाच्या क्षेत्ररक्षणात माघारी परत फिरते प्रत्युत्तर पुन्हा एकदा विशाल आता मात्र विशालला पुन्हा एकदा आक्रमक व्हावं लागेल परंतु चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळते केळची संघाच कारण त्यांना देखील जाणीव आहे की जर का विशालला आपण बाद केलं तर निश्चित सामना एक हाती आपण जिंकू शकतो परंतु विशाल माघारी परत फिरते प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा केळची संघाचा एक गुणा जाणता असा चढाईपटू पिंट्या संत सावत साहेबांची चढाई आपल्या संघाची आघाडी कायम लक्षात घेऊन चढाई आणि या ठिकाणी मात्र पिंट्याला एक चौला पकड येते चढाई कथा सुदीप कांबळे खेमराज कबड्डी संघाचा एक अनुभव असा अष्टपैल असा चढाईपटू सुंदर अशी खेळी दरम्यान माघारी परत येत आहे प्रत्युत्तर पुन्हा एकदा ओके
रोहन ओके चढ़ाई करते हैं मध्य फिरकी करते हैं या ठिकाणी मला मात्र पवन से बात है रोहन ओके और मैं कर रहे आता मात्र तीसरी चढ़ाई है संपा तीसरी चढ़ाई है बोनस मात्र नहीं है परंतु आप लोग थोड़ा सा प्रयत्न करावे एवं मात्र निश्चित पाऊल आता संपा अपने संघा कसा खेल करते सूर्य कशी चढ़ाई मात्र कोपरा रक्षक जंप घेन दो जखड़न टेवे विचार सड़क है महत्व का चढ़ाईपटू मैदान बाहर जो आता मात्र खेमराज कबड्डी संघ खेला संभ्रम पड़े कारण अपना एक अनुभव चढ़ाईपटू मैदान बाहर जो परंतु कबड्डी खेला निश्चित शेवटा क्षणपर्त का संगता नहीं को संघ विजय हो कारण एखाद विजय एखाद हाथ कभी निश्चित जाऊ शको अपने महत्ति है कि समुद्र की सुखी वायु अपने हाथों मुठीत घट्ट दाबन धरल अपने बोटा गैप मधु कसे बाहर जते एखाद विजय एखाद संघा हाथ कभी निश्चित जाऊ शको अजुन का मिनटांच खेल बाकी है शेवर क्षणपर्त का संगता नहीं क्रीडा से खरखर हा दो संघाती सामन की मजा चाहते हैं खरखर क्रीडा से दर्जेदार माघार खेल ये पहाय मिलते आम पांडे नगरी मे दर माघारी पर प्रत्युत्तर मन के संघा चढ़ाई पटू एक चांगली लड़क या पहाय मिलती है खरोखर आता मात्र थोड़ा सा सुजीत आक्रमक लगे कारण विशाल सकपा सकपा सारा एक महत्व चढ़ाईपटू मैदान बाहर है विशाल मैं तो संगू इच्छित कि आता थोड़ा सा आक्रमक वहां लगे परंतु पहले आता विशाल कशा पद्धति अपनी खेल सजात हुई दरमियान सत सावत सजनी चढ़ाई करो विशाल माघारी पर भेटते सुजीत मैं चढ़ाई करते कैसी संघा चढ़ाई पड़ते सूर्य कैसी चढ़ाई सूर्य पकड़ आल मिलते आता मात्र तीसरी चढ़ाई घर तो खेमराज कबड्डी संघा चढ़ाई पड़ो कैसी संघा क्षेत्र तीसरी चढ़ाई है बोनस मात्र ऑन नहीं है थोड़ा सा आक्रमक वाला लगे या वेला सूर्य पकड़ दोनों पाय जपन देवन राइडर बात होते एकदार ऑन होते कैमरा कबड्डी संघा क्षेत्र अभी खेल सको है बोनस दोन पटवा का आटोपाट प्रयत्न दरम्यान बोनस दोन पटवा तो माघारी परत फिरतो प्रत्युत्तर पुनः एकदा विशाल संघपाळ सुंदर सी चढ़ाई बोनस कौन है विशाल साठी पाहूया बोनस गुण पटकावत होता माघारी परत फिरते प्रत्युत्तर पुनः एकदा रोहन ओके अपने संघाकडून वारंवार चढ़ाई करते सूर्य कशी चढ़ाई मतलब आक्रमक होता है जंप घेन गली बात कर खून करते पंचाकड़ का इशारा तो सूर्य चढ़ाई विचार थोड़ा सा आक्रमक होता है
सर एक चढ़ाई दोनों को प्रेक्षक भूलकावन देव कड़ी बात कर आटोकाट पर आघाड़ी पर प्रत्युत्तर पुनः आता केल संघाच चढ़ाई पटू आजच्या सत्रातील शेवटचा सामना चालू आहे जो संघ विजय होईल तो अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल विशाल सकपाल चढाई करतोय मात्र होते रोहन उके खेमराज कबड्डी संघाच्या क्षेत्राच्या आम्ही खेळी सर तीन खेळाच्या क्षेत्ररक्षणात सुंदर अशी खेळी सुरेख खेळी आणि यावेळेला मात्र एक खेळा बाद माघारी परत येतोय आता मात्र आमचे खेळा रसिक थोडेसे नाराज थोडीशी खेळा रसिकांची गर्दी हळूहळू कमी होत चालली आहे कारण त्यांना देखील जाणीव आहे की थोडासा खेमराज कबड्डी संघ हरण आहे थोडासा त्या ठिकाणी कमी पडतोय परंतु काही हरकत नाही अनुभव कमी असताना देखील खेमराज कबड्डी संघ हरण्याने एक चांगला खेळ या ठिकाणी अजूनपर्यंत ते सादर करतायत खरोखरच चांगले खेळ केळशी संघाच्या बलाढ्य संघाबरोबर या ठिकाणी खेळण्यामध्ये सोपं नाही आहे आणि त्यांनी सुरुवातीला एक चांगला खेळ या ठिकाणी थर्ड रेड सामना संपायला शेवटची पाच मिनिटे सामना संपायला शेवटची पाच मिनिटे खेळची 20 हरणाय 11 20-11 पाच मिनिटांमध्ये 20-11 पाच मिनिटांमध्ये अजूनही संधी आहे खेमराज कडे कारण पाच मिनिटांमध्ये काही घडू शकतं त्यासाठी विशालला आणि सुजित कांबळेला मात्र थोडस आक्रमक व्हावं लागेल पाच मिनिटांसाठी सामना संपायला शेवटी चार मिनिटे दरम्यान एक बात लोन येते तो खेमराज हरणे संघावरती आणि आता मात्र मला वाटतं थोडासा काहीसा केजी संघाच्या बाजूने सामना जुंपलेला दिसतोय परंतु काही हरकत नाही अजून तर अजूनपर्यंत मी सांगू इच्छितो चार मिनिटांचा खेळ अजून बाकी आहे कबड्डी संघाचा चढेपटू खेळची संघाच्या क्षेत्रांचा आपली खेळी सजवतोय लाथेने गडी टिपण्याचा प्रयत्न परंतु सहजित बाद होतोय
दोन्ही संघाकडून एक चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला. सुरुवातीपासून आमचे क्रीडारसिकी देखील खुश होते की सामना जबरदस्त चालला होता. सुरुवातीपासून चुरशीचा चालला होता, परंतु आता शेवटच्या क्षणाला थोडासा त्यांची संघाच्या बाजूने झुकल्या दिसतोय. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. केळची संघासारख्या एक बलाढ्य संघावर एक चुरशीची लढत त्यांना मागे यशस्वी ठरल्याचा संघ यमराज, परंतु काही हरकत नाही आहे, काही मिनिटांचाच खेळ बाकी आहे. परंतु एक चांगली लढत या ठिकाणी पाहायला मिळाली खरोखरच. सूर्य कशी चढाई आणि यावेळेला मात्र थोडासा खेळाडूचा पाय घसरतोय गोठव. सुजित कांबळे माघारी परत फिरतोय. सामना संपायला शेवटचे 1 मिनिट. चालू सामना संपल्यानंतर मी ग्रामस्थांना विनंती करतो की कोणी घरी जायचं नाही, या ठिकाणी थांबायचं आहे. ग्रामस्थांना मी विनंती करतो या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी थांबायचं आहे. ग्रामस्थ मंडळाने विनंती करतो. दरम्यान सामना संपतोय. केळची संघ या सामन्यामध्ये विजय झालेला आहे. विशाल आपलं बक्षीस घेऊन जायचंय. प्रवीण